करण्याचं कामकाज सिद्धार्थनं जे केलंय, राजयुद्धा इलेव्हनचं देखील मी खास कौतुक केलं. संपूर्ण संघ जे आपण पाहतोय एकाच किटवरती जो खऱ्या अर्थानं खेळतोय, ग्रामीणचा एक ताकदवान संघ राजयुद्धाकडे जे पाहिलं जात. यावेळेस साविनाच्या बॅट मधून एक पॉवरफुल स्ट्रोक, वन बाउन्स, टू बाउन्स, फोर बाउन्स, खणखणीत चौका, चार रन. धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात, पॉवर प्ले चं सिद्धार्थला एक चमकार आवीरनं जो पूर्णपणे खेळलाय, पॉवर प्ले चा उपयोग जो आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धार्थ गोलंदाज मार्गावरती परत एकदा अतिशय सुरेख बॉल डॉट चेंडू. अविनाश ने आपण पाहतोय मध्ये जे आपण पाहतो एक चौकार, एक सिंगल अशा, आणि त्यानंतर आणखीन एक सिंगल, सूर्य धावा आल्यात. बाळू जे आपण पाहतोय गोलंदाज मार्गावरती दुसरं षटक घेऊन आलाय, यावेळेस व्हाईट बॉल. पंचांच्या भूमिकेत जे आपण पाहतोय आमचे सुबजी, काल मात्र अतिशय सूर्य अशी स्कोरिंग केली आणि या स्पर्धेसाठी ज्यांना मोलाचं योगदान दिलं असे आमचे अमोल गागरे सर असतील, सुनील ढमळे सर असतील, महेश खांडगळे सर असतील, पंचांच्या भूमिकेत आहेत. बाळासाहेब परत एकदा गोलंदाज मार्गावरती राईट आर्म ऑफ द विकेट. ओ हा यावेळेस टॅप केलाय, मिड ऑफला चेंडू असेल आणि पहा घाई गडबड गोंधळ, देविदाची बाद रनआउट फलंदाज जो आपल्याला होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन जो आपण पाहतोय नागेश, नवीन बॅट्समन आपण पाहणार आहोत, परंतु स्ट्राईक पासून वंचित असेल. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळलाय, डीप कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चंडूच्या पाठमोरी येईल आणि तदनंतर जे आपण पाहतोय धावा ज्या चालू ठेवावं लागतील, कारण वनवेवाडी संघ आपण पाहतोय छानसा प्रॅकर्स जरी नसला, गावातील क्रिकेट आज आपल्याला पाहायचंय, गावातीलच खेळाडू हे गावासाठी आज क्रिकेट मात्र खेळलं जाणार आहे. आठ धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ हा देखील चंडू सुरेख आहे, फक्त टॅप करण्याचा प्रयत्न, कुठलीच धाव या दरम्यान जी दिली जात नाहीये. हा देखील चंडू बिग हिट, चेंडू सरळ सीमारेषेला थोडतोय फोडतोय, एक खणखणी ड्राइव्ह ऑन फोर रन, चौकार चार रन.
12 रन स्कोर कार्ड वरती जे आपल्याला वडनवाडी संघाच्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतील, स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 12 रन ज्या चित्तेच्या चपळीनं वाढले गेल्यात. वनवेवाडी एक्सप्रेस आणि एक्सप्रेस सुरू देखील झाली गेली, परंतु यावेळेस देखील एक चेंडू निश्चित स्वरूपात डॉट आहे. षटक क्रमांक जे आपण पाहतोय बाळूचं जे सुरू आहे, 6 षटकांचा सामना आहे, त्या सामन्याला वेग देणं देखील गरजेचं आहे, त्यामुळे थोडस घाई करत चला. ओ हा चेंडू फिरकावलाय, शॉर्ट स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या लगत, परंतु पाहूया तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आणि वा फेक देखील जो सुरेख आहे. षटक समाप्तीचा इशारा पंच अमोल गागरे सरांचा येतोय. 2 षटकांचा खेळ जो आपण पाहतोय पाता पाता शाहरुख. हॅलो 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 शाहरुख आपण पाहतोय. यावेळेस सुरेख बॉल होता स्टंपच्या जो आपण पाहतोय वरून जातोय. हॅलो हॅलो हो मला वाटते थ्रो गोलंदाजी नो बॉल. तर आता फक्त ना आपण हा नो बॉलची फक्त एक धाव आहे, आणि जर दुसऱ्यांदा बॉलरनी बॉल फेकला तर तो स्पर्धेतून बॅन. जर बॉलरनं परत बॉल फेकला तर 5 धाव्यांची पेनल्टी आणि बॉलर पण. चला जी गोलंदाजाला थोडीशी आपण चेतावणी देणार आहोत, वॉर्निंग देणार आहोत, पण जर बॉलरने आता जर दुसरा बॉल फेकला तर 5 धाव्यांच्या पेनल्टीला देखील त्याला सामोरं जावं लागेल, आणि प्लस या स्पर्धेतून म्हणजे या स्पर्धा सुरू असताना त्यांचे जेवढे सामने होतील तो बॉलर इथं गोलंदाजी करू शकत नाही. जे असे काही आपण नियम जे निश्चित स्वरूपात जे काही बदललेत. शाहरुखनं आपण पाहतोय थोडीशी थ्रो गोलंदाजी केली, जो 15 डिग्रीचा एल्बो जो आपण पाहतोय थोडासा बिघडला गेला. फिटची संधी आहे नागेशसाठी. फिटचा बॉल मिड ऑफला खेळला जाईल, क्षेत्ररक्षक पा कव्हर पॉइंटचा जो डीप एक्स्ट्रा कव्हरचा जातोय, पाठी मागून येतोय आणि तदनंतर घेतली एक धाव. पंधरा रन स्कोर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळतील वनवेवाडी एक्सप्रेस या संघाच्या धावफलकावरती. काय गोलंदाजी केली आहे, ऑफ स्पिन ऑफ साईडला चेंडू थोडासा पडतोय, मिड स्टंपवरती जाऊन थोडासा स्विम होतोय, अक्षरशः अविनाशला जे थोडंसं उभं केलंय, मोठाले फटके खेळावे लागतील. आणि कमसे कम 6 षटकांचा सामना आहे, 36 बॉलचा जो सामना आहे हे एक 50-55 च्या आसपास धावसंख्या जी जाणं गरजेचं आहे.
वाह सुरेख बॉल, परंतु या वेळेस जो आपण पाहतोय लॉग ऑफ द चेंडू येतोय, शत्ररक्षक चेंडू वरती जाईल आणि एक सिंगल। सोळा धावा धाव फलकावरती जे आपल्याला निश्चित स्वरूपात दिसत आहेत। एका धावेनं जे धाव फलक जे आपण पाहतोय पुढे जाते, परत एकदा तिसरे षटक चालू असताना 17 रन वनवेवाडी एक्सप्रेस संघाचे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा देखील चेंडू पूर्णपणे मिस टाइम झालाय, परंतु अंगावरती चेंडू आदळल्या कारणाने देखील बाईच्या स्वरूपात जे आपण पाहतोय एक धाव जी निश्चित स्वरूपात मिळते। 3 षटकांचा खेळ जो पाथापाथा संपलाय, 3 षटकांच्या समाप्तीनंतर वनवेवाडी एक्सप्रेस संघाच्या धाव फलकावरती 18 रन जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 18 धावा 18 बॉल मध्ये। अजून देखील उर्वरित 3 षटक आहेत, 6 षटक असतील तर गोलंदाजीचं समीकरण जे आपण पाहतोय 2-2-1-1 जे निश्चित स्वरूपात असेल। 2 बॉलरला 2 षटक देखील टाकता येऊ शकतात, उर्वरित 2 षटक जी सिंगल बॉलर पूर्णपणे वापरला जाईल। ओ या वेळेस पा अतिशय सुरेख स्टेटला चेंडू येत होता, परंतु थोडासा गिरकी घेऊन लॉगांच्या क्षेत्रामध्ये जातोय आणि या वेळेस डायरेक्ट हिट होऊ शकला नाही। तदनंतर ज्या बाळूने जे आपण पाहतोय संघासाठी षटक क्रमांक 2 देखील जे केलत, षटक क्रमांक 4 बाळूच्या हातामध्ये जे पूर्णपणे दिलंय। ओ या दरम्यान परत एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सुरेख बॉल। धावा जे आपण पाहतोय थोडस संथ क्रिकेट जे सुरू होतंय। एकवीस धावा 21 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळतात। हॅलो, परत एकदा
आणि या दरम्यान आवीच्या बॅट मधून एक हवाई सापर अतिशय बेधाड बेधडक षटकार. धाव फलकावरती जे आपण पाहतोय तब्बल 37 रन ज्या स्कोर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहे. रायझिंग 11 स्टार बेलापूर हा सुद्धा संघ या ठिकाणी येऊन पोहोचलाय, त्यांचं देखील खूप खूप मनापासून स्वागत. पाठीमागच्या दिशेनं आपण पाहतोय फाईनच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला आवीनं जे दिशा दाखवण्याचं काम केलंय. आवी आणि नागेश ज्या दोन खेळाडूंना आपण पाहतोय की विकेट पूर्णपणे राखत हळूहळू का होईना परंतु स्कोर कार्डला जो चालू ठेवलंय, एक सिंगल डबल का होईना पूर्णपणे चालू ठेवलंय. कुठल्या प्रकारची विकेट एक पडल्यानंतर जास्त धोका वनेवाडे एक्सप्रेस या संघाला भेटला नाहीये. गोलंदाज पहा एकदम तेज तर्रास आणि पहा इथं मात्र टॉपेत खेळला डीपेक्षा खबरला चेंडू जातोय सीधा सीमारेषा पार एक बुलंदी हवाई फायर फॉर रन षटक समाप्तीचा इशारा. पाहता पाहता 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 42 धावा धाव फलकावरती जे आपल्याला वनवेवाडी एक्सप्रेस या संघाच्या ज्या पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हर नंतर 42 धावा धाव फलकावरती आहेत. पहा कशा रीतीनं हा खेळ खेळला जातोय. क्रिकेट जर पाहिलं तर पूर्णपणे बाहेरून देशातील निश्चित स्वरूपात इंग्रजांच्या राजवटीत जे आपण पाहतो खेळला जात होता त्या तिथूनच ब्रिटिशांच्या पूर्णपणे वाखारी म्हणजे टाइमपास म्हणून चेंडी फळी जे पूर्णपणे खेळलं जात होतं. परंतु भारतीयांनी या क्रिकेटला किती डोकेवरती घेतले की पूर्णपणे दिल्लीचं क्रिकेट गल्लीत आणि गल्लीचं क्रिकेट दिल्लीत जे पूर्णपणे जाऊन पोचले आणि प्रत्येक खेडेगावात असू द्या किंवा शहरी भागात असू द्या प्रत्येक तरुणाच्या रगारगात रक्तारक्तात नसा नसात फक्त आणि फक्त क्रिकेट खेळ पूर्णपणे वाढू लागलाय. शेवटचं डेथ ओव्हर आणि बॉलर जे आपण पाहतो सिद्धार्थ आपलं दुसरं आणि सांघिक षट 6व्या क्रमांकाचा षटक जो पूर्णपणे घेऊन आलाय. सिद्धार्थनं षटक क्रमांक पहिलं जे केलं होतं अतिशय सुरेखरित्या ते षटक देखील टाकलं होतं. आणि आता संघासाठी जे आपण पाहतोय की शेवटचे 6 बॉल त्याच्याकडे आहेत. आतापर्यंत 42 रन वनवेवाडी एक्सप्रेस या संघानं ज्या कमवल्यात आणि आता आपल्याला पाहायचंय की शेवटच्या 6 चेंडूवरती नागेश आणि अविनाश किती धावा कमवतायत. यावेळेस हिरकावून खेळण्याचा प्रयत्न स्टंपवरून चेंडू पूर्णपणे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. बॉलर थोडीशी अपील करत होता, हे अपील करणं देखील गरजेचं असतं. त्याचीच त्याचंच उदाहरण त्यांनी का की अंपायरला थोडंसं जे आपण पाहतोय की थोडंसं त्याच्या बुद्धीला ते पंचांच्या बुद्धीला थोडीशी चालना द्यायची की फलंदाज सुरक्षित असेल की नाही. दुसरा बॉल देखील त्याच वेगात क्लाय आणि सुरेखरित्या जो आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज जो पूर्णपणे परतलाय विकेट जी शेवटच्या षटकामध्ये जी आपण पाहतोय की भेटली आहे दुसऱ्या क्रमांकाची. अविनाशचं जे कौतुक करावं लागेल संघासाठी बारदार खेळला परंतु त्याला पाठीमागे परतावं लागतंय. नवीन बॅट्समन जो आपण पाहतोय दीपक हा देखील चेंडू फलंदाज क्लिंग बॉल एस्ट्या बेल्स जे आपण पाहतोय उद्ध्वस्त केल्यात. लगातारचा 3रा धक्का शेवटच्या क्षणी जे आपण पाहतोय फलंदाज फक्त हजेरी लावण्याचं कामकाज जे विकेटवरती करतायत. चला ताबडतोब नवीन बॅट्समन मध्ये आतमध्ये येत चला.
नवीन बॅट्समन आवडतो प्रिया, नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आत. म्हणजे जो आता बॅटिंग करतोय तो खऱ्या अर्थानं दीपक आहे. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अशोक, दोन बॅट्समन आहेत, शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. धावपलकावरचे जे आपण पाहतोय 43 रन आतापर्यंत ज्या बनले गेल्यात, शेवटचे चेंडू जे आपल्याला पाहिजेत, एक मोठा फटका येणं जे गरजेचं आहे, कमसे कम अर्धशतक क्रॉस होणं गरजेचं आहे. परंतु सिद्धार्थची गोलंदाजी जी आपण पाहतोय, यावेळेस चेंडू देखील भरकटलाय गल्लीच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, एक धाव जी भेटते आणि इथं षटक समाप्तीचा इशारा. त्याचबरोबर पहिल्या इनिंगचा डाव देखील जो संपलाय, पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर ज्या धावफलकावरती 44 धावा झाल्यात, विजयासाठी जे आपण पाहतोय 45 धावींची गरज जी संघाला असेल. बरं का, 13वा खेळाडू परत या, 13वा खेळाडूंना सूचना आहे सामना इनिंग. हा चला अतिरिक्त प्रेक्षक बाहेरून मैदानाच्या या.
वनेवाडी एक्सप्रेस संघाकडून बॉलर दीपक टॉस थोड़ा सा निले सर घ्या ना बाजूला थोड़स या वेळेस हा चेंडू पा उठावून मारलाय हो लवाडा सुपर कॅच अतिशय सुरेख डक ठरलाय बॅट्समन आणि त्याला पहा पहा घरी जावा लागतंय पहा आले आले स्वागतच त्याच पूर्णपणे त्याला अक्षरशः ओके फलंदाज साला पाय इथं थोडस पावलं देखील उभी करून दिली नाही आणि जे परतावं लागतंय अक्षरशः खूप मोठ्या आशेनं अपेक्षेनं बॅट्समन जो मैदानाच्या आत होता परंतु पा इथे थोडीशी हलकीशी कट बॅटची बॅट वरती बॉल परफेक्ट येऊ शकला नाही पिंपळगाव इलेव्हन संघानं टॉस जिंकलाय निर्णय कळवा चला टॉस कळवा निर्णय कळवा चला प्लीज शाहरुख नवीन बॅट्समन जो आपण पाहतोय तो वन डाऊन साठी येतोय रमेश आणि त्यानंतर शाहरुख ही जोडगोळी जी आपल्याला पाहायला मिळते दीपक गोलंदाज मार्क वरती ओ हा बॉल जो आपण पाहतोय पूर्णपणे डी स्क्वेअर लेग सीमा रेषा पार वन बाउंस टू बाउंस फोर बाउंस चौकार चार रन अंगू सर कळवा निर्णय आपला तुमच्या पॅव्हिलियन मध्ये जा आणि एक पाच मिनिटात किंवा दोन मिनिटात निर्णय द्या रायझिंग इलेव्हन स्टार बेलापूर श्रीरामपूर तालुक्यातील जे आपण पाहतोय बेलापूर गावातील संपूर्ण टीम जी आपले संपूर्ण शिरसाट पोलीसचे मॅनेजिंग डायरेक्टर असे झालं अंबादाजी शिरसाट साहेब जे कायम आपण पाहतोय की बेलापूरच्या संपूर्ण टीमला जे स्पॉन्सरशिप देत असतात आणि त्यांचीच टीम जे आपण आज देखील मैदानाच्या आज पाहणार आहोत वा सुरेख बॉल बॅट्समनला जो पूर्णपणे शप्पल झाल्या कारणानं पंच सुभाषची दाद देत नाहीयेत पंच पा अतिशय सुरेखरित्या पंचगिरी निश्चित जी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज परत एकदा दीपकचे शेवटचे काहीसे बॉल आणि हा बॉल हुसळी मारून पाठीमाग आणि इथं ला जवाब गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणजे पा घरचा बाहेर घरचा संघ आमंत्रित केलेल्या पाहुणे संघावरती थोडासा बाहरी पडत चाललाय असं म्हणायला वावगुड आहे इकडवळ वनवेवाडी संघाकडे थोडस बारीक नजरेनं जर पाहिलं तर सगळे एकदम असं वाटतं की प्रॅक्टिस करून सुद्धा जास्त खेळत नसावेत परंतु इथं वा गावकर्णच्या दिशेनं चेंडू गेला होता दुसऱ्या धावेचा यशस्वीरित्या पाटला दोन धावेंना धावफलक जे वाढेल स्कोर कार्ड वरती जाऊया तब्बल सहा रन जे आतापर्यंत बनले गेल्या दीपकचं कौतुक करावे लागेल पा दोन तीन बॉल त्यानं डॉट काढल्यानंतर तिच्या अंगामधील जी काही पेरणा आहे ती खऱ्या अर्थानं जी आपल्याला पाहायला मिळते चेंडू भूर 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 आणि सीमा रेषेच्या लगत चेंडू जो आपल्याला पाहायला मिळाला आहे एक दोन तीन किती धावा येणार या बॉलवरती आणि निश्चित स्वरूपात मला वाटतंय तीन धावा सात बाज आणि ताज या तीन धावा ज्या पटकावल्यात षटक समाप्तीचा इशारा पंचांचा देखील जो आपल्यापर्यंत आलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती एक बाद नऊ धावा राजयोद्धा इलेव्हन या संघाच्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे निलेश सर निलेश दराडे काय घेतलं नाही ते हा ओके बॅटिंग जी आपण पाहतोय घेतली आणि रायझिंग इलेव्हन स्टार बेलापूर या संघाला सर्वप्रथम गोलंदाजीसाठी अर्थात क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय अविनाश षटक क्रमांक दुसरं संघाचा संघनायक जो घेऊन आलाय पाहूया ओ या दरम्यान डीपेक्सचा कव्हर ये मिला मोका मोके पे चोका आणि हा चेंडू सरळ सीमा रेषा अक्रॉस दी लाईन केलाय चौका परत एकदा बिघिट केलाय यावेळेस लगातारचा हा दुसरा देखील चौकार पहा दोन बॉल मध्येच आठ धावा या वेळेस आल्यात असं एकूण धाव फलक जे चित्तेच्या सफळेनं 17 धावेंवरती जाऊन पोहोचलाय
अविनाश थोडीशी का साइड बदलतोय. या वेळेत गोलंदाज सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. साइड बदलल्यानंतर पहा थोडासा दोन तीन बॉल जे दोन चौकार खऱ्या अर्थानं अविनाशनं टाकले, परंतु तिसरा बॉल निश्चित पंतांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजी करताना जी आपल्याला पाहायला मिळाली. थोडस रणरीती जी पूर्णपणे त्यानं आखली आहे. आणि डावखुरे हाताचा बॅट्समन देखील समोरच्या बाजूने शाहरुख आल्यानंतर चित्रक्षकांची धावपळ आपल्याला पाहायला मिळतीये. 18 धावा धाव फलकावरती आतापर्यंत ज्या बनल्या गेल्यात. हा चेंडू जो आपण पाहतोय थोडासा लिफ्टीच्या बाराचा बाहेर आहे, वाईट बॉल. एका धावेनं संघाचं धाव फलक जे वाढलं जात आहे. स्कोर कार्ड वरती आपण जाऊया. तब्बल 29 रन ऑन स्कोरबोर्ड. वाईट बॉल, षटक थोडस लांबच चाललंय. दोन अतिरिक्त बॉल या षटकामध्ये जे पडले गेलेत, प्लस दोन वाईट अजून जे आपण पाहतोय की पडलेत, त्यामुळे दोन बॉल अजून देखील अतिरिक्त गोलंदाजाला या वेळेस करावे लागतील. हा चेंडू बॅटे चिकट घेऊन दीप थर्ड मॅन लॉक स्टॉपला जो जाण्याआधीच पूर्णपणे अडला गेलाय. या वेळेस बिग हिट आणि वा सुरेख प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय हातामधून निसटला गेलाय. पाठी मागून कोणी बोलू नका. धाव फलकावरती जे आपण पाहतोय आतापर्यंत सूर्य कशा धाव संख्या आहे, थोडासा इथं हडडा पाडे. हा चेंडू पहा एकदम स्ट्रेट केलाय. चेंडू सरळ येतोय समालोचन कक्षाकडे आणि षटक समाप्तीचा देखील इशारा पंचांचा जो आपण पाहतोय निश्चित स्वरूपात आलाय. धाव फलकावरती 26 रन. हॅलो हॅलो ओके ओके. धाव फलकावरती जे आपण पाहतोय 26 धावा आतापर्यंत ज्या बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक जे आपण पाहतोय तिसरं या दरम्यान जे पूर्णपणे चालू होतंय. दीपक दीपकनं तिसरं षटक जे आपण पाहतोय हातामध्ये घेतलंय. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 26 रन बनवल्या गेल्यात. हा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा जो अतिशय सुरेख त्या ठिकाणी येईल आणि वा एक एक धाव दोन दोन धावा जरी अशा प्रकारे जर येत राहिल्या तरी स्कोर कार्ड हलत डुलत होऊन एक 45 धावा देखील होऊ शकतात. आणि पहा तिसरं षटकाला प्रारंभ जो एका सिंगलनं झालाय. धाव फलकावरती ज्या आपण पाहणार आहोत 45 धावांचं टार्गेट आहे. यानंतर मात्र बेलापूर संघाला सर्वप्रथम गोलंदाजीसाठी अर्थात क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. या दरम्यान परत एकदा एक पॉवरफुल स्ट्रोक, परंतु अविनाश चुकी करत नाहीये. जेल डिप्लाय फलंदाज शाहरुख बाद.
नवीन बॅट्समन आपण पाहतोय रमेश शाहरुखची जागा भरून काढण्यासाठी जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. बरेचसे लाईव्ह प्रेक्षक देखील जो आपण पाहतोय शिरसाट पोट चषकचा जो खऱ्या अर्थानं घर बसल्या जे लाईव्ह प्रेक्षेपणाचा आनंद जे निश्चित स्वरूपात घेत आहेत. आमचे खास मुंबईवरून आमचे मित्र प्रवीणजी नलावडे हे सुद्धा क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेत आहेत. धावपलकावरती आपण पाहतोय तब्बल एकोणतीस रन ज्या धावपलकावरती आहेत. अंकुश सर तो आवाज ना तुम्हाला धडकतोय, तुम्ही थोडेसे तिकडे जा ना. षटक क्रमांक जे आपण पाहतोय तिसरं सुरू आहे दीपकच्या नावारूपाने. हा देखील चेंडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला येईल. क्षेत्ररक्षक देखील चेंडू वरती सूर्यकृत्या. एक एक दोन दोन धावांना कामकाज सुरू होणार नाही, तुम्हाला मोठाले फटके. खेळावे लागतील. तीस रन ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. राजयोद्धा इलेव्हनला थोडासा संघर्ष करावा लागतोय. घरच्या होम ग्राउंड असल्या कारणानं वलवेवाडी एक्सप्रेस संघ जो आपण पाहतोय वारंवार जी चांगली कमी करतोय. षटक समाप्तीचा इशारा देखील पंचांचा येतोय. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती जे आपण पाहतोय की 32 रन ज्या बनवल्या गेल्यात. उर्वरित 18 बॉल आणि विजयासाठी 13 धावेंची गरज. 18 बॉल अजून शिल्लक आहेत विजयासाठी. राजयोद्धा इलेव्हन संघाला 13 धावेंची गरज आहे. चला वेळ वाचवा, तुमचा कुठला बॉलर वापरायचा आहे ताबडतोब निर्णय घेत चला. आपल्या आजच्या दिवसातील सर्व संघ जे या ठिकाणी पोहोचलेत त्यामुळं सामने थोडेसे आपल्याला फास्ट घ्यावे लागतील. गोलंदाज आपण पाहतोय कोणाकडे गोलंदाजी दिली जाते. देवीदास त्यांच्याकडे जे आपण पाहतोय बॉल संघनायकांना अविनाशनं जो सोपवलाय. शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. राईट आर्म ऑफ द विकेट जी गोलंदाज बॉलिंग करेल. तो परत एकदा बिग हिट चेंडूनी थोडासा बाउन्स घेतलाय आणि एक रन जी यावेळेस देखील चेंडू अतिशय अप्रतिम. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. सिंगल तर घेतली जाईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा या बॉल वरती निश्चित स्वरूपात आल्या. बदलत जाईल एक एक आता धावेने आणि बॉलनं जी मॅच पूर्णपणे संपत जाईल. शेवटचे 16 बॉल जे शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा ज्या फक्त आता उरल्यात 10. 16 बॉल 10 रन आणि पा बिग हिट केलाय. अविनाश या ठिकाणी निश्चित स्वरूपात तैनात आहे. मोठा फटका होता परंतु धावची जाऊ देऊन जाईल. एकच 15 चेंडू आणि विजयासाठी 9 धावींची गरज. राजयोद्धा इलेव्हन संघाला जी निश्चित स्वरूपात असेल. बेलापूर संघाला मी विनंती करेल यानंतर तुमचं क्षेत्ररक्षण आहे
तुम्ही आता तयार रहा, पाहूया देवीदास काय करतोय। ओ बॅट वरच बॉल येऊ शकला नाही, इथं घाई गडबड आणि पहा पंच तर अजून देखील जे आपल्या पाहतोय की मनावरती ठाम आहेत आणि निश्चित स्वरूपात मला वाटतंय नॉन स्ट्राईक इनच्या बॅट्समनने जे पूर्णपणे आपलं घरट जे पार केलंय सुरक्षित केलंय, लक्ष्मण रेषेची पूर्णपणे ओलांडली त्यामुळे जे फलंदाज सुरक्षित आहे। या दरम्यान मोठा फटका ऑट अ सुपर शॉट, चेंडू सरळ लगॉफ सीमारेषा पार, षटकार अतिशय अप्रतिम आणि सामन्यातील हवा काढून टाकणारा हा षटकार होता। धाव फलकावरती तब्बल 43 धावा, विजयासाठी फक्त अवघ्या 2 धावांची गरज। बेलापूरच्या संघाला अजून एकदा सूचना, आपलं क्षेत्ररक्षण आहे, यानंतर कीप इट अप, लगेच ताबडतोब आतमध्ये जायचंय। रायझिंग 11 स्टार बेलापूर आणि त्यांच्या विरोधात पिंपळगाव टप्पा 11, हा देखील बिगेट आणि सामना संपला। अतिशय अप्रतिम आणि दर्जेदार प्रदर्शन, पराभव झालेल्या संघाचं देखील खूप खूप मनापासून हार्दिक अभिनंदन आणि विजयी झालेल्या सुद्धा संघाचं खूप खूप मनपूर्वक स्वागत। चला मी विनंती करतो बेलापूर संघाला आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या आणि हो